बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून मुंडे भावा बहिणींमध्ये पुन्हा एकदा जुंपलेली आहे। बीडमध्ये माफिया राज सुरू असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केलाय। तर एका ऑपरेशननंतर पंकजा मुंडे औरंगाबादला आल्या आणि त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। जिल्ह्यातील आमदारांनी बीडचा बिहार झाल्याचा मुद्दा उपस्थित केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय। कोणालाही हटवण्यासाठी राजकारण नाही तर फक्त भ्रष्टाचार हटवण्यासाठी राजकारण करत असल्याचंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। पंकजा मुंडेंनी बंधू धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलेली आहे बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून। बीडमध्ये माफिया राज सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। बीडच्या स्वतः सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी स्वतः लक्षवेधी टाकली आहे आणि त्यांनी सांगितलं की बीडचा बिहार झाला आहे। मी वेळोवेळी सांगत होते की बीडमध्ये माफिया राज आहे, बीडमध्ये वाळू माफिया आहे, बीडमध्ये प्रत्येक तक्रारीसाठी पोलीस राजकीय हस्तक्षेप करून घेत आहेत, ही परिस्थिती आहे। आणि मला वाटतं एसपींना रजेवर पाठवण्याचा सुरुवात होऊन नवीन एसपी देण्याची कारवाई झाली याच्यात सर्व आलं आहे। आणि कोणाला हटवण्यासाठी आमचं राजकारण नाही, भ्रष्टाचार हटवण्यासाठी राजकारण आहे। आणि भ्रष्टाचार हटवण्यासाठी राजकारण या तीनही चारही पक्षांनी जर केलं असतं ताजी